नमस्कार, मी सीमा पाटील. सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा शेंगवणी. बाजारामध्ये हिरव्यागार ताज्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या की आपण त्या आमखास खरेदी करतो, कारण कोणत्याही आमटीमध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या की त्या आमटीची चव कितीतरी पटीने वाढते हे आपल्याला पक्कं माहिती आहे. शिवाय शेवग्याच्या शेंगामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर मुबलक प्रमाणामध्ये असतं. म्हणूनच आम्ही डायटिशियन्स शेवग्याच्या शेंगा वरचेवर खाण्याचा सल्ला देतो, विशेषतः गृहिणींना. तर अशा या बहुगुणी शेवग्याच्या शेंगा, त्यांची शेंगवणी कशी करायची त्या आता आपण पाहूया. सुरुवात करू शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा शेंगवणी करण्यासाठी. मी आज 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि त्याचे बोटा एवढ्या तुकडे केलेले आहेत आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले, पावसाचे दिवस आहेत म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले. एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे, एक चमचा बेसन घेतलं आहे, बोरा एवढं मी चिंच घेतलेली आहे, जिरं, राई, मीठ, हिंग, थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे, एक चमचा गूळ वापरणार आहे, लसूण मी ठेचून घेतलेलं आहे, एक चमचा वापरणार आहे, हे लाल तिखट आहे, तेल आणि कढीपत्त्याची पानं वापरणार आहे, धण्याची पावडर आणि हळद आहे. सुरुवात करूया शेंगवणी करण्यासाठी. मी आपण ज्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत त्या मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ह्या वाफवून घेणार आहे. म्हणून मी दुसऱ्या गॅसवरती एक कढईमध्ये ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवूया. एक 10 मिनटं आपण ते वाफवून घेऊया, तोपर्यंत आपला आपण मसाला करून घेऊया. दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई तापली की आपण तेल घालूया. साधारण 2-3 चमचे तेल घालूया. तेल तापलं की प्रथम आपण हिंग घालूया, राई घालूया, राई जिरं, थोडं जिरं घालूया, कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्त्याची स्वाद छान येतो शेंगवणीला, कारण शेंगा आपल्या थोड्याशा उग्र असतात त्यामुळे कढीपत्ता घातला की त्याचा वास जरा मोडतो. दुसऱ्या गॅसवर आपण शेंगा उकळत ठेवलेल्या आहेत, तिकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. कांदा घालूया, कांदा बारीक चिरायचा, अगदी कांदा टोमॅटो दोन्ही एकदम बारीक चिरायचे. आणि जरा सोनेरी रंगावरती आपण करून घेऊया हा कांदा. कांदा जरा शिजलेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया आणि हे आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. आता कांद्याबरोबर आता टोमॅटोसुद्धा आपण याचं छान असं मऊपर्यंत शिजेपर्यंत परतवायचं आहे आणि मगच कोरडे मसाले घालणार आहोत. आपले ही शेंगा आपण ज्या वाफवायला ठेवलेल्या आहेत ते 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण गॅस घालवूया आणि मध्यम गॅसवरती आपण आता हा टोमॅटोसुद्धा आपण छान मऊ करून घेणार आहोत. 3-4 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूया आपण. टोमॅटो पण आपला छान मऊ झालेला आहे. आता आपण सगळे कोरडे मसाले घालूया. त्याच्यात धणा पावडर घालूया, हे लाल तिखट आहे ते घालूया. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला आणि तेव्हाच मीठ पण घालूया. आता काय करायचं आहे आपण, ज्या शेंगा वाफवायला ठेवलेल्या त्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आपल्या शेंगा शिजल्या आहेत, गरम आहे त्यामुळे दाबतायत नाही आहेत, पण बघा आधी पूर्णपणे शिजलेल्या आहेत त्या. आता ह्या शेंगा घालूया आपण त्याच्यामध्ये. आणि शेंगा आपण ज्या पाण्यामध्ये उकडल्या होत्या किंवा वाफवल्या होत्या ते पाणी पण मी ठेवले, तेच पाणी मी वापरणार आहे आता शेंगवणी करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये सगळी न्यूट्रिशियस व्हॅल्यू असते, ते टाकायचं नाही, तेच वापरायचं आपण. 1-2 मिनटं आपण वाफ देऊया या शेंगांना मसाल्याबरोबर आणि मग पाणी टाकणार आहोत आपण. झाकण काढून बघूया, 2 मिनटं झाली आहेत. आणि हे जे आपण पाणी ज्याच्यामध्ये आपण वाफवल्या होत्या शेंगा ते पाणी आहे, हे ते पाणी मी ह्याच्यात घालते. आपल्या शेंगा छान शिजलेले आहेत वाफवून घेतल्यामुळे. आता फक्त आपण त्या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये मुरवण्यासाठी आपण 1-2-3 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आपल्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण हे बेसन घेतलेलं आहे ना एक चमचा, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आपण आणि ते छान ढवळून त्याची पेस्ट करूया. ते आपण ती पेस्ट त्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत, भाजीमध्ये घालणार आहोत, शेंगवणीमध्ये घालणार आहोत.
अशी घोटून घोटून छान पेस्ट करून घ्यायची आपण. आणि हे जे मी चिंच घेतलेली, चिंचेमध्ये पण मी गरम पाणी थोडंसं घातलं आहे एक पाव पेला, आणि त्याचं आता मी फोळ काढून घेणार आहे. त्यात फक्त आपण पाणी घेणार आहोत, चिंचचा चोथा नाही घेणार आहोत. म्हणून मी ते भिजवत ठेवलेली आहे पाण्यामध्ये, ते नंतर आपण घालणार आहोत. एक दोन मिनटं झाली आहेत, झाकण काढून पाहूया. आपण शेंगा वाफवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या पटकन फक्त मसाल्यामध्ये मिक्स करायच्या, त्यामुळे पटकन मसाल्यामध्ये मिक्स होतात कारण त्या आधीच वाफवलेल्या आहेत, शिजलेल्या आहेत त्या. आता त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे बेसनाची, ती घालूया. आणि चिंचेचा मी एक पोळ काढून घेतलेला आहे, तो पोळ पण घालूया. पोळ आधी घालायचा नाही चिंचेचा, नाही तर आपल्या शेंगा शिजत नाहीत. म्हणून सगळं झाल्यानंतर शेवटी चिंचेचा पोळ घालायचा. आणि त्याच वेळेला आपण जे एक चमचाभर गूळ घेतलेला आहे, हा गूळ पण घालूया. आणि आता सगळं आपण एक जीव करून घेणार आहोत. थोडंसं गरम पाणी टाकूया. चिंच, गूळ, मसाला, मीठ सगळ्या याच्यामध्ये, त्या बेसन, अशा शेंगा आपल्या छान अशा मुरल्या पाहिजेत. मग आपली शेंगावून एकदम खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते. दोन तीन मिनटं झाली आहे, झाकण काढूया. शेंगवणी आपली तयार आहे, रंग वगैरे अगदी सुरेख आलेलं आहे. आता आपण गॅस घालवूया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. आपली गरमागरम शेवग्याच्या शेंगांची ही शेंगवणी तयार आहे. तिखट, आंबट आणि किंचितशी गोड अशी स्वादिष्ट आणि खमंग अशी शेवग्याच्या शेंगांची आपली शेंगवणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी, तोपर्यंत नमस्कार.